अशोक देते कौन है? वो भी साला चोर है। अशोक देते कौन है? वो भी साला चोर है। महाराष्ट्र शास्त्र था महाराष्ट्र शास्त्र था तेलंगाना शास्त्र था तेलंगाना शास्त्र था ज्या ठिकाणी आता 5 मिनिट आधी त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे आता त्यांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं असेल, त्या भूमिपूजनाचा आम्ही निषेध करतो, या धरणाचा आम्ही निषेध करतो, या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो, ज्यांनी आम्हाला सिरोंचा तालुक्यातील जनतेला त्यांनी म्हणजे बिलकुल सहकार्य केलेलं नाही आहे आणि तेलंगणा सरकारच्या पायावर पाय टाकून त्यांनी म्हणजे त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाचा, तेलंगणा शासनाचा, आमच्या पालकमंत्री अमरीशराव आत्रामचा आणि खासदार आपले अशोक नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी सगळ्या लोकांनी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे। 100% याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, कारण राज्यपाल महाराष्ट्र शासनाचा हा तेलंगणाचा असल्यामुळं आणि त्यांच्या दबावाखाली येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, आपले पालकमंत्री आणि या भागाचे खासदार या सगळ्या लोकांनी एकतर्फी त्यांना समर्थन दिलेलं आहे। या भागामध्ये 21 गावं या ठिकाणी बाधित होणार आहेत, 18,000 वर शेती या ठिकाणी बाधित होणार आहे, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे, त्या धरणापासून एक थेंब पाण्याचा फायदा आमच्या सिरोंचा तालुक्यातील महाराष्ट्र राज्यातील या जनतेला फायदा नसताना या ठिकाणी अशा पद्धतीनं जबरदस्तीनं या ठिकाणी हे जे धरण बांधलं जात आहे, हे जे डॅम बांधलं जात आहे, हे जे बॅरेज बांधलं जात आहे, हे चुकीच्या पद्धतीनं बांधलं जात आहे आणि या भागातील जनता वारंवार या ठिकाणी मोर्चे काढून आंदोलनं करून या ठिकाणी उपोषणं करून त्यांच्याकडे महाराष्ट्र शासन पण बघत नाही आहे आणि तेलंगणा शासन मामूली एक या ठिकाणी जनसुनावणी घ्यायला या ठिकाणी तयार होत नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा, तेलंगणा शासनाचा आणि जितके या ठिकाणी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री आणि खासदार या सगळ्या लोकांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे।